आज 26/7/2022 को यावल शहर में यावल कांग्रेस तालुका कमेटी और शहर कमेटी की ओर से मोदी सरकार का निषेध किया गया। यावल तालुका शहर कांग्रेस पार्टी की ओर से कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी और गांधी परिवार पर जो ईडी की कार्रवाई हो रही है, ये सब मोदी सरकार करवा रही है, ऐसी बात यहाँ के कांग्रेस लीडरों ने आज धरने आंदोलन में कही। यहाँ धरने आंदोलन के अध्यक्ष आमदार श्री मधुकर राव चौधरी, कांग्रेस के जिला परिषद गट नेता प्रभाकर अप्पा सोनो ने, हाजी सब्बीर सेठ, आरजी नाना, शेखर बाबू पाटिल, शहर अध्यक्ष कदीर खान, चंद्रकला ताई इंगड़े, यावल शहर के कांग्रेस के सभी नगर सेवक, कांग्रेस पार्टी के नगर सेवक, भजपुर के नगर सेवक कलीम खां मनियार, शहर अध्यक्ष राज मेंबर और यावल तालुके के सभी पदाधिकारी, सरपंच, महिला पदाधिकारी और कार्यकर्ते बहुत बड़ी तादाद में धरने आंदोलन में शामिल हुए। मैं हूँ शाकिर मलिक, जनता की बात। आप तक काँग्रेस पक्षाकडून पुकारलेल्या धरणे आंदोलनानिमित्त उपस्थित सगळे काँग्रेसवरचे प्रेम करणारे कार्यकर्ते आणि मित्रांनो, आपण बघतोय पूर्ण देशामध्ये आज काय परिस्थिती आलेली आहे। एकाधिकारशाही आणि उपमोशाही ही एक प्रकारे आपल्याकडे फुफावते आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आपण एकत्र इथे जमलेलो आहे। आपल्या पक्षाच्या नेत्या आदरणीय सोनिया गांधी यांना वारंवार ईडी मध्ये चौकशीसाठी बोलवलं जात आहे आणि विनाकारण हॅरेसमेंट केली जाते आहे। मागच्या महिन्यामध्ये आदरणीय राहुलजी गांधी यांनाही तसंच त्रास देण्याचा प्रयत्न केंद्र शासनाकडून होतोय, चौकशी करून त्यात तथ्य काहीच निघत नाही आहे आणि विनाकारण चौकशीला बोलवलं जात आहे। शासनासमोर एवढे मोठे मुद्दे उपस्थित असताना शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या ह्या चौकशा समिती आहेत, एजन्सी आहेत, यांचा दुरुपयोग करून विरोधी पक्षाला कमजोर करण्याचं एक अट्टहास शासनाने केलेला आहे आणि या शासनाचा विरोध करण्यासाठी आणि वेळोवेळी या अशा प्रकारच्या हॅरेसमेंट करणे रोखण्यासाठी आपण आज सगळे एकत्र आलेलो आहे। या अशा शासनाचा आपण निषेध करतोय आणि ज्या प्रकारे काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेत्या आदरणीय सोनियाजी गांधी यांची आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आलं, सदरण प्रकरणात त्यांना सुप्रीम कोर्टाकडून क्लीन चिट मिळाली असून